थोड्याच दिवसात निप्पाणीकरांचा पाणी प्रश्न निकालात निघणार, आमदार सौ शशिकला जोले यांची माहिती. भाजप कार्यालयात दिली माध्यमांना माहिती. निप्पाणी शहराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे लोकसंख्येच्या मानाने पूर्वीच्या पाणी योजनेद्वारे शहराला पाणी पुरवठा करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शहरवासियांना भविष्यात मुबलक व शुद्ध पाणी मिळावे यासाठी शहरास 3 ओव्हरहेड टँक, फिल्टर हाऊस आणि नवीन पाईपलाईनसाठी अमृत 2 योजनेअंतर्गत 20,50,00,000 रुपयाचा निधी मंजुरीसाठी प्रयत्नशील असल्याची माहिती आमदार सौ शशिकला जोले यांनी माध्यमांशी बोलताना दिली. प्रारंभी स्वागत प्रणव मानवी यांनी केले. पुढे बोलताना जोले म्हणाल्या, निप्पाणी शहरात सुरुवातीच्या काळात 7,250 नळ कनेक्शन होते. दरम्यानच्या काळात 2013 नंतर आपण आमदार झाल्यानंतर शहराला 24 तास पाणी योजना सुरू झालेली होती. या योजनेचे काम तापी कन्स्ट्रक्शन यांच्याकडे होते. ते संत गतीने सुरू होते. संबंधित कंत्राटदाराकडून चांगले काम न झाल्याने त्यांचा ठेका रद्द करून दुसऱ्याला देण्यात आला. आपण या प्रश्नाबाबत अधिवेशनात सातत्याने आवाज उठवला. सध्या शहरात शिवाजीनगर व बिरोबा माळे ते 20,00,000 लिटर पाण्याच्या टाकीमधून सध्या शहराला पाणी पुरवठा होत आहे. सध्या अकोड रोड, अशोकनगर, शिंदेनगर, बिरोबा माळ येथील 4 झोनमधून शहराला पाणी पुरवठा केला जात आहे. निप्पाणीकरांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी APMC येथे 5,00,000 लिटर पाणी टाकी, देवचंद महाविद्यालय नजिक बाळूमामा नगर येथे 10,00,000 लिटर पाण्याची टाकी, तसेच आणखी 10,00,000 लिटर ओव्हरहेड टँक निर्मिती केली जाणार असून शहराला जुनी पाईपलाईन असून त्या अनेक ठिकाणी पाण्याची गळती लागलेली असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. त्यामुळे जुनी पाईपलाईन बदलून नवीन पाईपलाईन व फिल्टर हाऊसची व्यवस्था करण्यात येणार आहे. जवाहर तलावात पाणी साठा वाढावा यासाठी गाळ काढण्याचे काम सुरू होते. आतापर्यंत 988 ब्रास गाळ उपसा केला आहे. येणाऱ्या काळात आधुनिक तंत्रज्ञान वापरून पाण्यातील गाळ उपसा केला जाणार आहे आणि जवाहरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठा करण्यास प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. आणि ते पाणी किती इम्प्रॅक्टिकल आहे म्हटलं तर ते 1% पाणी आम्ही झोन 2 झोन 3 अशा पद्धतीनं लांब त्या पाणी सप्लाय करायचं, जे काही पाणी सोडतो त्यावेळेला पाणी सोडायचं प्रॉब्लेम या लागलंय. कारण जवळजवळ आपण टाक्या करून घेतल्या तर तिथल्या टाकीतनं तिथल्या एरियाला पाणी पुरवठा केलं तर चांगल्या पद्धतीनं पाणी पुरवठा होत आहे आणि कुणालाही प्रॉब्लेम होत नाही. म्हणून हे जरासं हे आम्ही बसून बघितल्यानंतर 20,00,000 लिटरपासूनच सगळीकडं जास्तीत जास्त सप्लाय होत आहे, ह्याच्यामुळं आपण थोडंसं चेंजेस आता करून घेतलेलं आहे. ज्या काही अजूनही आपण 2 ओव्हरहेड टँक्स जे काही APMC जवळ 5,00,000 लिटरचं म्हणजे त्या एरियामध्ये जे काही पाणी पाहिजे ते अकोड रोड आणि त्या एरियामध्ये तिथं आपण घालून घेतलेलं आहे की APMC ला 5,00,000 लिटरचं आपण तिथं पाण्याचं ओव्हरहेड टँक करून घेतलेलं आहे. आणि त्याच पद्धतीनं बाळूमामा नगरसाठी बाळूमामाचं जे काही देवचंद कॉलेजकडं बाळूमामा हे आहे गार्डन आहे तिथं 10,00,000 एक पाण्याचं ओव्हरहेड टँक आपण आता आपण एस्टिमेट आता प्रपोजल तयार करून घेतलेलं आहे. आणि त्याच पद्धतीनं आपण अजूनही फेज 4 मध्ये जे काही नगरोत्थानमध्ये आता 10,00,000 लिटरचं देखील आपण एक प्रपोजलमध्ये आपण घालून घेतलेलं आहे. कारण 20,00,000 लिटरमध्ये जे काही पाणी स्टोर होत आहे ते हिकडल्या भागाला एवढंच पाणी पुरवठा करायचं आणि ज्या वेळेला APMC ला आणि बाळूमामा नगरला आपण ओव्हरहेड टँक करणार आहे तिथनं पाणी त्या त्या एरियाला पोहोचवलं तर तिथून 20,00,000 पासून तिकडं जायला जे समस्या होते लांब डिस्टन्स असल्यामुळं तिथं कव्हरेज करण्याचं एक आपण प्रपोजल आता तयार करून घेतलेलं आहे. त्या पद्धतीनं WTP चं जे काही WTP चं लाईन आहे म्हणजे पाण्याचं जे पाईप्स आहेत ते खूप म्हणजे जुने आहेत, जुने म्हणजे खूप प्रॉब्लेमॅटिक आहेत, ते जुनं आहेत. तिथून आम्ही म्हणजे मला वाटतं 1952-1993 मध्ये असं केलेलं जे काही जुनं पाईपलाईन आहे ते देखील आम्ही रिप्लेसमेंट करून ते पाईप जुनं सगळं काढून तिथं नवीन पाईप म्हणजे जे काही DI पाईप्स आहेत ते DI पाईप्स घालण्याचं देखील प्रपोजल आपण करून घेतलेलं आहे. कारण हे लिकेज असल्यामुळं ह्याच्यामुळं पण पाणी जास्त आपल्याला जाऊ शकत नाही, जसं प्रॉब्लेम्स येतात त्यामुळं हे खूप वर्ष असल्यामुळं ते पण रिप्लेस करण्यासाठी आपण प्रपोजल केलेलं आहे. कमीत कमी 2 ओव्हरहेड टँक्स आता बाळूमामा
गार्डन आणि आपण एपीएमसीला करून घेतलेलं आहे आणि नगरोत्थान फेज 4 मध्ये 10 लाखाचं आपण ओव्हरहेड टँक देखील त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. हा ते एमबीआर टाकी जवळच घेतलेलं आहे आणि फिल्टर हाऊस जे काही सिटीला सप्लाय होणार फिल्टर हाऊस आहे तिथं देखील जे काही फिल्टरचं व्यवस्था आहे ते पण आपण चांगलं करण्याचं व्यवस्था करून घेतलेलं आहे. टोटल ह्याचं एस्टिमेट ₹20 कोटी 25 कोटी रुपये हे 25 कोटी रुपयामध्ये हे सगळं आपण प्लॅन आता केलेलं आहे, एस्टिमेट केलेलं आहे, गव्हर्नमेंटला पण गेलेलं आहे. थोड्या दिवसामध्ये हे मंजूर होऊन आलं तर हे काम शीघ्रपणे आपण करून घेऊन थांबून करून घेऊन ह्या निपाणी सिटीला जे काही पाण्याचं 24/7 प्रॉब्लेम्स आहे हे सुरळीत करण्याचं एक प्रामाणिक प्रयत्न आपल्याकडून व्हायला लागले. हे झालं तर दुसरा प्रश्न येतोय की जवाहर तलाव स्टोरेजसाठी जवाहर तलावचं पाणी आपल्याला कमी पडतंय, आपल्या सिटीला पुरेसं होत नाही आणि त्याच्यासाठी आपण जे काही बघा लागलं की आपल्यावरती तक्रार या लागले की असं करतात, त्याच्यासाठी विचार केलं नाही, ते असं तसं जे काही इश्यूज व्हायला लागले. तर मी ह्या घरची मी ह्या निपाणी मतदारसंघाची मुलगी आहे, मुलगीला माहीत असते पाणी कसं आणायचं, पाणी घरात नसलं तर काय हालत होते हे मला पण माहीत आहे. आपण सगळे प्रयत्न करायला लागलो परंतु त्या कार्यरूपाला यायला वेळ हे लागणारच, कारण कार्यरूपला आता लगेच एस्टिमेट पाठवलं लगेच हे काम झालं असं नाही आहे. हे सगळं तयारी पूर्वी करून घेतलं म्हणून आता मंजुरीच्या पातळीवरती आहे आणि ज्या वेळेला जवाहर तलावला स्टोरेज जास्त करणं हे आपलं कर्तव्य आहे, आपण करायला लागलो आहे, त्याच्यासाठी लक्ष दिलो आहे आणि परवा जे काही शिल्ट आपण मराठीत गाळ काढलं तर येणाऱ्या दिवसामध्ये येणाऱ्या उन्हाळ्याच्या आत पुढच्या वर्षाला कुठल्या पद्धतीनं गाळ काढायचं हे प्लॅन सगळं आमच्याकडं आता आहे आणि हे पावसाळा संपून जे काही येणारं उन्हाळा आहे उन्हाळा सुरू झालं की तिथं आपण गाळ काढायचं देखील व्यवस्था ऑलरेडी आम्ही करून घेतलेलं आहे आणि जे काही आता हायटेक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आलं आहे पाण्यामधलं सुद्धा आपण गाळ काढू शकतोय. ते पाणी असताना देखील गाळ कसं काढायला पाहिजे ते पण आपण सगळे आता एक्सपर्टना बोलून घेतलंय, त्यांच्याकडनं सजेशन घेतलंय आणि ते पण आता येणाऱ्या दिवसामध्ये गाळ काढणार आहे. मला आज एस्ट गाळ म्हणते तर ही सला 988 तर आता एवढं काढलेलं आहे तर येणाऱ्या दिवसामध्ये देखील पुढच्या वेळेला खूप चांगलं प्रॉपर प्लॅनिंग करून आपण ते गाळ काढायचं व्यवस्था करून घेतलेलं आहे आणि जे काही एक्स्ट्रा पाणी आमच्या तलावाला पाहिजे ते देखील आपण व्यवस्थितपणे प्लॅनिंग केलेलं आहे आणि ते प्रोसेसमध्ये आहे. त्याच्यामध्ये हे जरासं तुम्ही बॉक्समध्ये स्पेशल करून घाला की हे प्रॉपर आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे आणि हे सरकार दरबारी उपस्थित देखील आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये फॉलोअप करून 101% हे आपण करण्याचा व्यवस्था केलेलं आहे. ह्याच्यात निपाणीकरांच्या निपाणी तालुक्याच्या कोणाला देखील संशय नको, हे खूप चांगल्या पद्धतीनं आम्ही प्लॅन केलेलं आहे. आता लगेच आपल्याकडं जे काही ह्याच्यासाठी एक सेंट्रल गव्हर्नमेंटकडून एक हे पण झालेलं आहे, स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटकडून एक कमिटी पण आहे PDMC म्हणून आणि त्यांचे जे काही धारवाडचे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना देखील आपण भेटून चर्चा केलेली आहे आणि त्यांनी देखील खूप चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स दिलेला आहे. कर्नाटक गव्हर्नमेंटला पण आपण हे प्रपोजल पाठवून बोललेलं आहे. यावेळी या कार्यक्रमास पालिका आयुक्त जगदीश हुलगेजी, माजी नगराध्यक्ष जयवंत भाटले, माजी उपनगराध्यक्ष नीता बागडे, राजू गुंदेशा, बंडा घोरपडे, सुनील पाटील, रवी कदम, कावेरी मिरजे यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.